राम 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 जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे राम 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 जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान करकटे वरी ठेवनिया करकटे वरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कंठी कौसुभमणी विराजित कंठी कौसुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कंठी कौसुभमणी विराजित कौसुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान 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 तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिना श्रीमुखावडीने, पाहिना श्रीमुखा आवडीने, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, 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 पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर,
पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता
रांगता गोधने राखीत अस
वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम रागता गोधार राखिताहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हे सोंग सारी ले या रूपे आनंदे हे सोंग सारी ले या सारीले या रूपे अनंते पुढे बहुत करणे आहे पुढे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आ
आए
ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज की जय।
चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखितासे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा विठ्ठला विठ्ठला कला कला विठ्ठला 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 हे तसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखितासे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा महायोग पिठे तटी भीम रत्या संपुंडरीकाय धातो समागत तिस्तम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग कारू प्रथम नमान पांडुरंग करू प्रथम नमान पांडुरंग कारू प्रथम नमान पांडुरंग करू प्रथम अव्यंग निज धाम माझे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सजिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः
गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम। शरण शरण जी हनुमंता तुम्हालो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव व्यास भटा। शरण शरण एकनाथा पायी माता ठेवी याला नका पाहू गुणा दोष पाया। चरण चरण एकनाथा पायी माता ठेवियला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ग्यावी ग्यावी माझी सेवा दिन दुर्बलाची देवा। ये दसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत असे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेसाठी निवडलेला शब्द अलंकार इंद्राणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ यच्छावत जडमूळ जीवांसाठी अहोरात्र आपले देह जिजवणारे कळसाच्या शिखरावर जाऊन पोचणारे सदैव वैकुंठ गमन करणारे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा बाळ क्रीडापर प्रकरणातील काल्याच्या प्रसंगाचं या ठिकाणी उद्बोधन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज तुम्हा मला सांगू इच्छित बाबांनो त्या भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं ते चरित्र या ठिकाणी आपल्याला वदित करायचं आहे। ते चरित्र कोणत्या अवस्थेमध्ये केलं परमात्म्याने आणि त्याला काय काय करायचं आणि तो भगवान परमात्मा अवतार कशासाठी घेतोय नवीन नवीन त्या परमात्म्याने सोंग कशासाठी घेतलेला आहे या असे आशयाचं या ठिकाणी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराने चिंतन सांगितलेलं आहे। नवे नवे तो भगवान परमात्मा धर्माची स्थापना करण्यासाठी या अवताराला येतो या अभंगामध्ये ते सूचित केलेलं आहे। असं गोड सुंदर चिंतनीय अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडा परिहार द्यायचा तो असा सर्वांना श्रुत जरी असलं तरी पण सालाबादप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा हनुमंतरायाच्या या जीर्णोद्धाराच्या औचित्य साधून प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून अखंड 23 वर्षाची परंपरा असणारा हा नामयज्ञ तसं बघितलं तर याची अगोदरही परंपरा आहेत पण काही कारणास्तव मध्ये खंडित झाली तदनंतर परमादरणीय हरिभक्तीपरायण गुलाब महाराज सोयगावकर यांच्या कुशलाच्या मार्गदर्शनाने चालत असलेला 23 वर्षाची परंपरा नवे नवे अगणित माझ्या वडिलोपार्जित असणाऱ्या या गावाला ज्यांचा आशीर्वाद आहे ते श्री गुरु ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालत असलेली ही परंपरा आणि त्या परंपरेतील आजच्या कळसाचं कीर्तन अथक परिश्रमानंतर अथक तपश्चर्येनंतर अथक वेळेनंतर खरोखर माझ्या पामराकडे आले मी माझं परम भाग्य समजतो। विठ्ठल या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे गायक गोकुळाबा असतील संभाजीनगर सुनील महाराज बोर्डे असतील संभाजीनगर येथून आले त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो। तसेच आमचे सोयरी असणारे सचिन भाऊ पुरकर आदी करून माझे सर्व साथीदार नवे नवे माझे मार्गदर्शक सर्व श्रीकृष्ण भजनी मंडळ
यांच्याही चरणारविंदी साष्टांग दंडवत करतो. तसेच उंबरखेडून आलेले आमचे माणिक भाऊ पनसरे असतील, रमेश महाराज असतील, आणि नारायण टेंबीहून आलेले आमचे वसनांना आप्पा, खरोखरच मोलाचं असं मार्गदर्शन त्यांना प्राप्त होतं. आणि तुम्ही मायबाप मला ज्यांनी एवढ्यापासून ते एवढ्यापर्यंत पाहिलं, तुम्ही येऊन बसलात, वाटत होतं गावच्या बाबाच्या कीर्तनाला एवढी गर्दी होणार नाही, पण ती झाली. कारण कसं, आपलं कसं दिसतं, आपलं कसं बोलतं, याच्यासाठी तुम्ही आलात. तुमच्याही चरणावरती साष्टांग दंडवत करून या ठिकाणी आपण सेवेकडे वळतो. तत्पूर्वी अजून एक अभिनंदन करायचं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे की आजच्या या कलशस्थानाचं कीर्तन, ही हरिकीर्तन, ही भगवान परमात्म्याचं चरित्र सर्वत्र पसरवण्यासाठी आपल्या या ठिकाणी श्री संत मेळा यूट्यूब चॅनल या ठिकाणी आपल्या ताई धनश्री, ताई मत्सागर या ठिकाणी घेऊन आल्यात. त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने, या व्यासपीठाच्या वतीने स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि कार्यक्रमाकडे वळतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं चरित्र सांगायला लावतात. आणि तसं जर बघितलं तर पहिल्या दिवसाचा कीर्तनकार आणि शेवटच्या कलशस्थानाचं काल्याचा कीर्तनकार पूर्णपणे बांधलेला असतो. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामपर प्रकरणातील अभंग नामाचं महत्व सांगावं, दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनकाराने संतांचं, दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं संतांचं महत्व वर्णन करावं, चौथा पाचवा दिवस असेल तर भक्तीपर अभंग घ्यावा, सहावा सातवा दिवस असेल उपदेशपर, करुणापर काय असेल अभंग घ्यावे, नवे नवे जागराचं कीर्तन असेल मागणीपर अभंग घ्यावा, तो बांधलेला असतो. आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यावर काल्याच्या कीर्तनात इतरत्र दुसऱ्या गोष्टी कोणत्याही चालत नाही, काल्याच्या कीर्तनात फक्त आणि फक्त तेच चालतं. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळ, याच्या व्यतिरिक्त कुठेही काही भरकटायचं नाही. असो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, ये दसे चरित्र केले नारायणे. चरित्र कुणी केलं? ते चरित्र नारायणाने केलं. बरं, या ठिकाणी नारायणच का म्हटले असतील? तसं बघितलं तर चरित्र कृष्णाचं गायचंय आपल्याला, चरित्र उच्चारण कृष्णाचं करायचं आहे. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांनी म्हणायला पाहिजे होतं की चरित्र हे तसे चरित्र केले श्रीकृष्णे. काय मत आहे तुमचं? श्रीकृष्णाने केलं म्हणायला पाहिजे होतं, रामाचं चरित्र म्हणलं पाहिजे होतं, पण या ठिकाणी नारायणे हा शब्द एक विशेषत्वाने या ठिकाणी टाकलेला आहे. बघा, चरित्र हे कृष्णाचंच आहेत, पण तो भगवान श्रीकृष्णाला नारायण या ठिकाणी म्हटलंय का? तर बघा, मी तुम्हाला सांगतो ते विशेषत्व का दिलं असेल. कुणाचं कीर्तन आहे? बेडच्या भाऊसाहेबचं कीर्तन. बेडच्या भाऊसाहेबचं कीर्तन आहे. बर, कुणाचं कीर्तन आहे? अहो, आळंदीचे भाऊसाहेब महाराज नाही का, त्यांचं कीर्तन आहे. म्हणजे हे महाराज एक विशेषत्व लागलंय. श्रीकृष्ण हे थोडा कमीपणा वाटला, पण नारायणाने चरित्र केलं. बर, कोण आलंय? कोण आलंय? पिंपळगावचे आमके आमके अमके पाहुणे आले, काही वाटत नाही. मग कोण आलंय? अहो, निफाड तालुक्याचे आमदार आलेत. म्हणून नारायणे. विठ्ठल 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 विठ्ठल.
चरित्र केलं ना बाबा, त्या चरित्राचं उच्चारण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा एकच तास राहिला आपल्याला, माझ्या मते 45च मिनिटं राहिले, बरोबर आहे का नाही? असू द्या, 45 मिनिटात काही करू शकतो आपण. विठ्ठला विठ्ठल नामाचा गजर करण्यासाठी हायगय करायची नाही. कीर्तन म्हणजे फक्त लेक्चर देणे, याला कीर्तन म्हणत नाही, मला तर अजिबात पटत नाही. विठ्ठल नामाचा भजन करणं याला कीर्तन म्हणतात. लेक्चर कुणी देईल, बरोबर आहे का नाही? सेमिनार कुणी करेल, पण त्या लेक्चरमध्ये विठ्ठल नामाचं भजन करणं यालाच कीर्तन म्हणतात. त्यालाच कीर्तन. तसं जर कीर्तन केलं तरच होय अंग हरिरूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपलं सर्वांग जर हरिरूप करून घ्यायचं असेल तर आपल्याला भजन हे करावंच लागेल. आणि ते नामचिंतन ज्या ज्या वेळेस होईल त्या त्या वेळेस नामचिंतन. मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष भूतांची, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूंची. म्हणून थोडं आपल्याला या इकडे, मी तुम्हाला घेऊन चाललोय आता कुठे, ज्या वेळेस या पृथ्वीला भार सोसवत नव्हता, ज्यावेळेस या पृथ्वीला भार सोसवत नव्हता, त्यावेळेस ही पृथ्वी गायीचं रूप धारण करून भगवान परमात्म्याकडे गेली आणि परमात्म्याला सांगू लागले, हे देवा, हे परमात्म्या, काय करावं, मला खूप त्रास होतोय, माझ्यावरती भरपूर संकट आले आहेत, दुष्ट राक्षस मातले आहेत, यांच्यासाठी परमात्म्या तुला यावं लागेल. त्यावेळेस परमात्म्याने वचन दिलं की तुम्ही काळजी करू नका, मी येणार आहेत, तो एक दिवस येईन मी आणि तुमचा सर्वांचं हे संकट दूर करणार आहेत. त्याच्यासाठी भगवान परमात्म्याने वत्सरूपी पृथ्वी रम्यापाशी जाय वचन दिलं, सांगितलं की मी येणार आहेत बाबा. मग सांगितलं मी येणार आहेत, येणार म्हटल्यावर सर्वत्र आनंद, सर्वत्र आनंद झाला. आणि मग तो भगवान परमात्मा एक दिवस येण्याचं प्रयोजन करून ठेवलं आणि त्या भगवान परमात्म्याने शेषाला सांगितलं, बाबा आता आपल्याला जायचं आहे अमक्या अमक्या वेळेला, अमक्या अमक्या तिथीला, अमक्या अमक्या तारखेला, अमक्या अमक्या क्षेत्रामध्ये, त्या कर्णावर तुम्हाला आपल्याला जायचं आहे, त्याच्यासाठी यावं लागलं. शेषाने सांगितलं, आता मी काही येऊ शकत नाही बाबा, मागच्या जन्मामध्ये तुझं सगळं काही सोसलं रे, तुझ्या बरोबर मी वनात आलो, काही कारण नसताना तुझ्या बरोबर 14 वर्षे वनास भोगला, आता मला काही येणं होणार नाही, जमणार नाही. त्यावेळेस परमात्मा शेषशय्यावर पहुटलेले असताना परमात्मा सांगतात, आता तू काळजी करू नको, मागच्या वेळेस तू माझ्यापेक्षा छोटा होता, पण आता तू मोठा होऊन ये, तुझ्या आज्ञेप्रमाणे मी वागणार आहेत. असं ठरल्याप्रमाणे सगळं काही यथोचित झालं. लक्ष्मीला सुद्धा कौंडिन्यपुराला जायला लावलं, सगळं गणित ठरलेलं आहेत. पण इकडे कंस मामाची बहिणी आपल्या मित्राला म्हणजे वसुदेवाला देऊ केली, बरोबर आहे नाही? कंस मामाची बहिणी वसुदेवाला देऊ केली. देऊ केल्यानंतर सगळं पार पडत चाललं, लग्न लागलंय, लग्न लागलंय, आणि कंस मामा आपल्या बहिणीला विदा करण्यासाठी त्या रथात बसले. रथात बसल्याबरोबर आकाशीची वाणी झाली. काय आकाशीची वाणीने काय सांगितलं? कंसाला सांगितलं, आकाशीची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझशी, बरोबर आहे? हिचा आठवा मुलगा तुझा वध करणार आहेत ना, मग त्याच्यासाठी तू सावध हो बाबा. त्यावेळेस असं लक्षात आल्याबरोबर हिचा आठवा मुलगा जर मला माझा वध करणार आहेत म्हटल्यावर हिला संपवून
संपवून टाकायचं. मग त्या कंसाने त्या हातात असणाऱ्या सारथ्य करणाऱ्या त्या दोऱ्या होत्या घोड्यांच्या त्या सोडून दिल्या आणि आपल्या बरोबर असणारं खडग उचललं. उचलल्या बरोबर काय केलं बाबा? घेऊन या खडग माराया धावला, माराया धावला, 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 घेऊन या खडग माराया धावला, माराया धावला. आता तो धरीला वसुदेव, आता तो धरीला वसुदेव, घेऊन या खडग माराया धावला, माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला, माराया धावला, आ घेऊन या खडग माराया धावला, माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला, माराया धावला. घेऊन या खडग माराया धावला, माराया धावला. हात तो धरिला वसुदेव, वसुदेवाने हात धरला. क्रमचा मारू नकोस, आता ती तुझी नुसती बघिणीच राहिली नाही, आता तिचं पूर्ण संरक्षण मी करणार आहेत. तिला मारता कामा नाही. काय झालंय, हिचा आठवा पुत्र मला मारणार आहेत असं? बस एवढंच, आठवा मारणार आहेत ना. एक काम कर, तिला मारू नको, तिचं संरक्षण करणं माझ्याच हातात आहेत ना. आता तू तिला काही एक करू शकत नाही, तुला पाहिजे तर आम्हाला बंदी खाण्यात टाक. आता म्हणतीन का असं? हे देवाचं सांगतोय मी, आताचे देव म्हणतील का? हे चालते बोलते परब्रह्म म्हणतील का? तुम्हाला जरा एवढी भीती असेल तर आम्हाला बंदिवासात टाक. बंदिवासात काय, नुसतं हो म्हटलं की जू घेऊन पळतोय आपण. विठ्ठल 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 विठ्ठल. वसुदेवाने देवकीला त्या ठिकाणी कंस मामाने बंदिवासात टाकलंय. उग्रसेनाला तर बंदिवासात टाकलेलंच होतं, पण कंस मामाचा इतका उच्छाप वाढला, कंस मामा इतका त्रास देऊ लागला, कारण गो ब्राह्मण असणारे सगळे ऋषी मुनी यांनाही त्रास देऊ लागला कंस मामा. काय करायचं? मग आठवाईचा पुत्र मारणार आहेत. मग एक दिवस असं झालं की त्या कंस मामाला भेटण्यासाठी, नाना इकडे जागा भरपूर आहेत बरं का, उन्हात कुणालाच बसू देऊ नका, ऊन फार आहेत, आपल्याला कमीत कमी 2.5 वाजणार आहे आता, कारण घावलेली संधी मी काही सोडू शकणार नाही. बरोबर आहे की नाही? जे कुणी आले उन्हात कुणालाच बसू देऊ नका, इकडे सभा मंडपात जागा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगत होतो आपण? कीर्तन. काय सांगत होतो? कीर्तन. बरोबर आहे की नाही? इकडे कंस मामाने वसुदेव आणि देवकीला कारागृहात बंदिवासात टाकलेले आहेत. मग ठरलेल्या गणिताप्रमाणे एक एक पुत्राला जन्म देण्याचं वेळ संपत आली, वेळ प्रारंभ सुरुवात व्हायला आली, असं करता करता महर्षी नारद आले. कंसाचं पुण्य इतकं होतं इतकं होतं इतकं होतं की त्या कंसाला त्या पुण्याच्या जोरावर कुणीही मारू शकणार नव्हतं. हो, कंसाचं जर पुण्य नाहीसं केलं नसतं तर कंस मामा परमात्म्याच्या हातून सुद्धा मारले गेले नसते. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांनी नियोजन केलं, महर्षी नारद आले आणि त्या कंस मामाला सांगितलं, बाबा तू काळजी करू नको, तुला जरी वाटत असेल आठवाईचा पुत्र तुला मारणार आहे, पण आठवा नंबर कोणचा येईल सांगता येणार? खालून रिवसने एक नंबरचा आठवा येतो की एक नंबर पासून आठवा येतो की तू निकून मधलाचा आठवा येतो सांगता येत नाही. एक काम कर तू, आता पुण्य सारा वया येती देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नये. महर्षी ऋषींनी सांगितलं, नारद महर्षींनी, कंसा या त्या बाळांना ठेवू नको. म्हणून काय करायचं, त्यांचं पुण्य त्या कंसाचं कमी होत चाललं,
पुण्य जर कमी करायचं असेल तर लहान बाळकांना आभ्रकांना गर्भावस्थेत बाळांना मारावं, निश्चितच आपलं पुण्य कमी होणार. बरं का? कंस मामाचं पुण्य कमी करण्यासाठी संत असणारे नारद महर्षी, नारद महर्षींनी त्या कंसाला सांगितलं की या बाळांचा वध कर. त्यांचं नियोजन प्रयोजन काय होतं की या बाळांचा वध केला, बाल हत्या केली की निश्चितच या कंस मामाचं पुण्य कमी होणार आहेत. बाबास गोड सांगायचे बरं का, बाबा ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज खेडगावकर बाबा सांगायचे की एक बाल हत्या जर केली तर 100 ब्रह्महत्येचं पातक लागतं. किती? म्हणजे एक अभ्रकाची हत्या पोटातली पोटात जरी केली तरी 100 ब्रह्महत्येचं पातक लागतंय. अजून पुढे जाऊन सांगू बाबा, अजून एक सांगायचे, संस्कृत वाचणारे भरपूर आहेत, ज्ञानेश्वरीचा पाठा करणारे भरपूर आहेत, गाथा गीता ज्ञानेश्वरी काहींची मुखोद्गत आहेत, काहींचं तोंडपाठ आहेत, सगळं त्याच्याबद्दल वाद नाही. पण ज्ञानेश्वरी असो, गीता असो, भागवत असो, कोणताही ग्रंथ असो, त्या ग्रंथातील एक संस्कृत शब्दाचा उच्चारण जरी चुकलं, तरी एक उच्चारण जरी चुकलं, पच्या ठिकाणी ब्र जरी झालं, तरी पण एक उच्चारणारा एक गोहत्येचं पातक लागतं. मग आपण पाप किती करतो हे ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. परमात्म्याचं चरित्र नुसतं उत्तरायचं नाही, ते जर अनुकरणात आणलं तर आपल्या शरीराला झटके बसल्याशिवाय राहणार नाही बाबा. कृष्ण नीतीप्रमाणे जर तुम्ही आपण वागू लागलो, कृष्ण नीतीप्रमाणे जर आपण राहू लागलो तर निश्चितच आपलं जगणं यथोचित होऊ. पहिलं बाळ जन्माला आलं, जन्माला आल्याबरोबर दूतांनी कंसापर्यंत निरोप पोहोचवला. कंस मामा आले आणि त्या बाळाला अलगत 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 सहज कंस मामाच्या हातात देणारे कोणते आई बाप आहे हो? देतील का? आपलं बाळ दुसऱ्याच्या हातात येणार आहेत मारण्यासाठी, बरं का? देऊ का आपण? नाही देणार. विचार करा देवकीचा आणि त्या वसुदेवाचा. आपलं बाळ मारण्यासाठी द्यायचं आहे, तारण्यासाठी नाही आहे. हा प्रत्येकाने सूक्ष्मातून सूक्ष्म जर विचार केला तर निश्चितच आपलं जीवन सुखोपभोगाचं गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सहज ते बालक आपलं जन्म दिलेलं बाळ सहज कोवळं कोवळं लुसलुसीत ते लेकरू कंस मामाच्या हातात द्यावं आणि कंस मामाने हातात घ्यावं आणि त्याला काय असं जुगाई करावी का? नाही नाही नाही, त्या कंस मामाने पायाला धरावं, पायाला धरल्याबरोबर गरगर फिरवावं आणि शिळेवर आपटावं. ते बाळ आपटल्या बरोबर नुसता त्याचा चेंदा मेंदाच नाही, भाताचे शीत जसे फेकले ना तसं शीत बाजूला पडतात ना, त्याप्रमाणे त्या लेकरांचे हाड मास बाजूबाजूला पडायचे हो. इतका कंस मामा क्रूरतीने त्या बाळांना मारायचा. मग एक दोन तीन चार करता 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 6 बालक त्या कंस मामाने त्या देवकीचे आणि वसुदेवाचे मारले. पण काय झालं, 7वा गर्भ योग मायाने जो उचलला तर तिकडे रोहिणीच्या उदरात नेऊन घातला. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरात नेऊन घातला. रोहिणीच्या उदरात घातल्यानंतर तिकडे सर्वत्र आनंदी आनंद होत चाललेला आहे. मग 8वा गर्भ येणार, 8वा गर्भ, बरोबर आहे की नाही? कृष्णाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा कारागृहामध्ये जन्माला आले असं म्हणता येणार नाही. हे आपण जन्माला आले म्हणतो पण भगवान परमात्मा प्रगट झाले असं म्हणायचं या ठिकाणी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण कसं, ज्याला मरणच नाही त्याला जन्म. आपण काय म्हणतो, कुठे चाललात? कृष्ण जन्माला. कृष्ण कधी जन्माला? बरं, कधी जन्मला म्हटल्यावर? कृष्ण जन्म, जन्माष्टमी जो आहेत ना, भगवान परमात्म्याचा देवांचा कधी जन्म होत नाही. कृष्ण जन्म उत्सव म्हणावं, जन्म अष्टमी म्हणावी. ती तिथी पावन पवित्र केली, तो वार पावन पवित्र केला, ती तारीख पावन पवित्र केली. मग ते भगवान परमात्मा अवताराला आले. अवतरण, अवतरण म्हणजे जे पहिलं होतं ते फक्त उघडं झालं, बरोबर नाही? लोपलेलं ज्ञान, लोपलेलं ज्ञान, लोपलेलं म्हणजे झाकलेलं, संपलेलं नाही. ते उघडे करण्याकरता माऊली ज्ञान लोपले ज्ञान जगी हो. कारण उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी. ज्ञानदेव चांगदेव म्हणजे
माऊली ज्ञानोबर आहे, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे भगवान परमात्मा अवतारला आले. अवतारला आल्यानंतर छोटीशी अशी मूर्त समोर बघितल्याबरोबर देवकीला आणि वसुदेवाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आणि चकित सुद्धा झाले. अचानक हे कसं? अरे बाबा तू आला इथे, काय भानगड आहेत? आई बाबा घाबरू नका, तुम्ही घाबरू नका. मग काय करायचं आहे? मी आलो आहेत ना, त्याचं प्रयोजन काय? सर्व सर्व वृत्तांत परमात्म्याने बालरूपामध्ये आणि त्या ठिकाणी आपल्या माता पित्याला सांगून दिला, सांगितल्याबरोबर मग आता काय करायचं? मग बाबा तू छोटा हो, छोटा म्हणजे देवाला काय, काही क्षणात मोठा होऊ शकतो. होय भक्ती केला तैसा. तो भगवान परमात्मा त्या रूपाने प्रकट झाला आणि छोटा झाल्यावर त्या परमात्म्याने सांगितलं, आई बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला या बंदीवासातून सोडणार आहेत, माझ्या आजोबांना सुद्धा बंदीवासातून काढणार आहेत, ऋषी मुनींना त्रास देणारा त्या कंसाला सुद्धा मी मारणार आहेत. फक्त एक काम करा, एक काम करा, काय करा, मला या ठिकाणी तुम्ही काही ठेवू. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी या ठिकाणी ठेवू नका. तुम्ही एक काम करा, लपवा लपवा जगजेठी, धनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल, मला इथून उचला तुम्ही आता, मग नंदाच्या घराला घेऊन जा. मग त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी जी माया उपजलेली आहेत ना, त्या मायेला तिथून उचला, मला त्या ठिकाणी ठेवा, मायेला उचला, मला त्या ठिकाणी तुम्ही ठेवा आणि मायेला इकडे घेऊन या बाबा. मग काय झालं, मग तिकडे संशय यायला लागला. हा म्हणतो मला उचला, इथून बाहेर जायचं कसं, आमच्या पायात बेडे आहेत, रक्षपाळ आहेत, दारांना मोठमोठाले कुलप आहेत, मग करायचं कसं? त्यावेळेस परमात्म्याने सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मनशाल रक्षपाळ, त्या आम्ही मोहिले सकळ, त्यांना मी मोहून टाकलेलं आहे. जे रक्षपाळ गाड झोपी गेले, मग काय केलं, उचला म्हटल्याबरोबर उचलायचं कसे, त्या ठिकाणी एक परडी पडलेली होती, परडीचा या ठिकाणी पाट आलेला आहे. काही ठिकाणी म्हणतात नुसतं हातावरच उचललेलं आहे, पण त्या ठिकाणी परडी घ्यायची आणि परडी आणि त्या परडीत ठेवला त्या परमात्म्याला, आणि परमात्म्याला परडीत ठेवल्याबरोबर परत शंका आली, याला तर उचललं पण ढळायचं कसं, पायात पायबंद आहेत, पण काय झालं माहिती, उचलीला कमळापती पायची बंधने गळती, पायची बंधने गळती, पायची बंधने गळती, उचलीला कमळापती पायची बंधने गळती, पायची बंधने. कमलापती पाय
पायीची बंधने गळती. परमात्म्याला उचलल्या बरोबर पायातले बंधन गळून पडले, कुलप उघडून पडले, रक्षपाळ पूर्ण मोहून टाकलेले होते, शांत गाढ झोपलेले होते. परमात्म्याला वसुदेवाने उचललं, उचलल्याबरोबर बाहेर निघाले. बागर बाहेर निघाल्याबरोबर परमात्म्याच्या आनंदात आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र नक्षत्र एकवटलेले होते. सर्व नक्षत्र एकवटवटले होते. किर्र अशी रात्र होती. हो, किरव्यांचा पशुपक्षक या आवाज त्या ठिकाणी रात्री येत होता. मंद मंद असा पाऊस पडत होता. सर्वत्र नियोजन केलं होतं भगवान परमात्म्याने. परमात्म्याला उचलल्याबरोबर वसुदेव त्या पावसातून त्या पर्जन्यातून घेऊन जात असताना पुढे यमुना आली. यमुनेतून मार्ग त्या ठिकाणी काढायला सुरुवात केली. पण यमुनेला सुद्धा मागच्या जन्मामध्ये वचन दिलं होतं, बाई मी तुला दर्शन देईन. मग यमुनेला वाटलं हा दादा आपल्या हाती काही लागणार नाही, याच्यासाठी आताच याला काहीतरी केलं पाहिजे. मग यमुनेने काय केलं माहितीये का? दुथडी भरून चालायला सुरुवात केली यमुनेने. यमुनेने दुथडी भरून चालायला सुरुवात केली. मग वसुदेवाला वाटलं आता जायचं कसं. तरी पण वसुदेवांना विश्वास आलेला होता. ज्या अर्थी आपल्याला एवढं काही घडत आलं त्या अर्थी यमुनामय आपल्याला वाट दिल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी वसुदेव त्या पुरातून मार्ग काढू लागले. करता करता पाणी गुडघ्या इतकं आलं, करता करता परत पाणी कमरे इतकं आलं, कमरे इतकं छाती इतकं पाणी आलं त्या पुराचं, छाती इतकं गळ्याला पाणी लागू लागलं, दाढीला पाणी लागू लागलं. असं करता करता पाणी नाका तोंडात जाऊ लागलं. त्यावेळेस परमात्म्याने विचार केला, अगं बाई तुला दर्शनच घ्यायचंय तर माझ्या बापाच्या जीवावर का उठली? बरोबर आहे की नाही? तुला जर दर्शनच घ्यायचंय तर माझ्या बापाच्या जीवावर का उठली? आता आपले वडील काहीतरी त्यांचं बरं वाईट होईल याच्यासाठी परमात्म्याने काय केलं माहितीये का? अंगठा काढला आणि अलगत त्या यमुना मैयेला भगवान परमात्म्याने दर्शन दिलं. पूर वसरून गेला. यमुना मैयेने वाट दिली. वाट दिल्याबरोबर वसुदेव आपल्या परमात्म्याला घेऊन म्हणजे त्या कृष्णाला घेऊन नंद बाबाच्या राजदरबारात गेले. दरवाजा त्या ठिकाणी आहेत, कारण देव यायचं म्हटल्यावर दरवाजे उघडीच असतात. ज्याचे घराचे दरवाजे उघडे असतात त्या घरात निश्चितच देव आलेला असतो, येणारा असतो. ज्याच्या घराच्या दरवाजाला कडी असते त्या घरात देव येऊ शकत नाही. ते घर नाही सांगत मी, हे घर पाहिजे. आणि या घराचा दरवाजा सदोदित त्याच्या नामचिंतनाकरता उघडा असायला हवा. आणि तो जर उघडा असला तर तो भगवान परमात्मा निश्चित जैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाशी आरामो का भ्रांतीशी काम विषयावर विठ्ठल वसुदेव बाबा त्या ठिकाणी गेले. मंद पावलाने चालत चालत गेले तर त्या ठिकाणी माया जन्माला आलेली होती. मैया यशोदेच्या पलंगावर त्या ठिकाणी खेळत होती. माया अंधाराचा फायदा घेऊन परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलेला आहेत. बाळत सुद्धा बदली केलं नाही बरं का? बाळत म्हणतात त्याला, हो, ज्याचं त्याला ठेवलं नाही. जे परमात्म्याला होतं त्याच्यातच माया गुंडळून आली. जे माईला होतं त्याच्यातच परमात्मा ठेवला, त्याच्यातच परमात्मा ठेवला. कर तुम्ही म्हणाल एवढं महाराज तुम्ही सांगतात, पूर चढला चाट त्याने लावली अंगुष्ठ आणि पूर कस काय वाटला. पण परमात्म्याचा विचार जर केला ना तर त्याच्या मुखामध्ये काय, अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे. हरि हा बालक नंदा हरि, हरि हा बालक नंदा हरि, Oh,
कोणी शक्ती प्रकारात नाही, हे होऊ शकत नाही, आपण कल्पनाच करू शकत नाही, पण तो देव आहे, तो काही करू शकतो. चला पुढे, आपल्याला तिकडे जायचं नाही, वेळेत आपल्याला सगळं काही यथोचित बघायचं आहे. परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलं, ठेवल्याबरोबर त्या मायेला त्या ठिकाणून उचललं, परत जैसे ते वसुदेव इकडे येऊन पोचले कारागृहात आल्यावर सगळं जैसे ते होऊन गेलं, पण इकडे माया आल्यावर ती माया काही गपचूप बसत, बरीचशी माया गपचूप बसत, ज्याच्या ज्याच्याकडं कितीही माया आली तर निश्चितच ती गपचूप बसू शकत, ज्याच्या ज्याच्याकडे माल आला ना तर तो ताल केल्याशिवाय राहत. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते. हो, कारण ती बसू देत नाही, पैशावाल्याला झोप येऊ देत नाही, बरोबर की नाही? आणि गरीब गाड झोपतोय, ज्याच्याकडे काही नाही ते मंदिरातही पडत आहे, कुढेही पडत आहे, कुढेही प्रवास करतोय, पण जो मालदार पार्टी असतो ना तो संरक्षण घेऊनच जातोय. बोरकर साहेबासारखं सध्या त्यांच्याकडे लय माल आहे, बरोबर आहे की नाही? लोक देतात उधारी म्हणून. हा विठ्ठला माया इकडे आली, पण माया काही गपचूप बसना, बरोबर आहे नाही? इथं आपल्याला विस्तार करायचा नाही महाराज मायेचा, नाही तर मायेचा जर विस्तार केला तर निश्चितच निश्चितच 2 तास लागतील या मायेपाई, आणि तुम्ही आपण सगळे मायाच रूपाचेच आहोत. विठ्ठला माया मोह ममतेने तुम्हाला आपल्याला पूर्ण पछाडून टाकलेलं आहे. एकदा का या शरीरावरली, नवे नवे या कुटुंबावरली, नवे नवे या नाशिवंत असणाऱ्या वस्तूवरली माया तुम्ही काढून टाका तर तुम्हाला आपल्याला नारायण व्हायला वेळच लागणार नाही. विठ्ठला माया आली इकडे, मग माया गपचूप बसे ना. रडे माया करी आकांत नामा मने उठले दूत. रडायला लागली ती माया, खूप रडायला लागली, इतकी रडायला लागली, इतकी रडायला लागली, इतकी रडायला लागली, सर्वत्र तिची चर्चा होऊ लागली. ही माया रडता 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 कंसापर्यंत जाऊन पोचली, कंस मामापर्यंत निरोप गेला, कंस मामा धावत आला. धावत आल्याबरोबर बघतो तर काय, ही कोण आहे? मुलगी आहे. कोण आहे? मुलगी आहेत. आणि मुलगी काय करू शकते आपल्याला कोण म्हणायचा? कंस मामा. असे बरेचसे कंस आहेत, मुलगी आपल्याला काय करू शकते म्हणणारे? मुलगी काय करणार नाही, हे ज्याला त्याला औत्यावत सगळं उदाहरण आहे ना, आताच नाही का? हो, मुलगी काय करू शकणार नाही. नारी की निंदा नत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी शे पैदा हुए शुक विष्म हनुमान. ती मुलगी काय करू शकणार नाही, कारण नारी शिवाय काहीच होऊ शकत. तुम्ही म्हणाल कसं काय, लगेच लगेच सांगतो उदाहरण. त्या ठिकाणी पहिले कोटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होती पाई, कानोबा तेरे तेरे. मग तिथं काय झालं? तेथे एक ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, एवढी ख्याती केली, एवढी ख्याती केली, ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. असं असल्यावर काय टेन्शन नाही, बरं 2 काय 3 तास कीर्तन करेल. हो, मला माहित आहे तुम्हाला काळजी लागली, आता शेवटचा दिवस आहे, प्रत्येकाला कुणाला काय करायचंय कुणाला काय करायचंय, बरं प्रत्येकाला काळजी आहे, बरोबर आहे का नाही? असू द्या. तेथे एक ढालगज निर्माण झाली, ढालगज ना माया, ती माया म्हणजेच ती मुलगी, ती काय करू शकते? तर ती एवढं काही करू शकते की कंस मामा आला, मग कंस मामाने सांगितलं ही मला काय करू, अरे बाबा नाही, तिच्यावर भरोसा धरू नको, ती काही करू शकते. म्हणून त्याने काय केलं, त्या मायेला पकडायला सुरुवात केली. माया हातात घ्यायच्या अगोदरच जशी निसाटली ना माणिकराव, माया जशी निसाटली ना तर जशी वरती गेली, आणि त्या मायेने त्या कंसाला सांगितलं, ए दादा, ऐ मामा,
तुझ लागी वधी उपजला मग आधी ऐक ना तुझ लागे वधी उपजला मजा आधी माझ्या आधी उपजलाय आणि तो तिकडे आहे गोकुळात आहे गोकुळात जन्माला आलेला आहे त्या ठिकाणी चला इकडलं वास्तव्य संपलं मग उपजला मजा आधी म्हटल्याबरोबर कुठे गोकुळात माहीत झाल्याबरोबर इकडं काय झालं माहितीये का इकडं तो गोकुळात नांदायला सुरुवात केली वाढायला सुरुवात केली पण कृष्ण गोकुळी जन्माला इकडे कंस मामा चळचळ कापायला लागला कारण होता कृष्णाचा अवतार मग तिकडे दिवस उजाडलाय मग पाहू लागलाय काय आहेत काय आहेत इकडे काय आहेत आपलं पहिलं चरण याच्यातच येणार आहे बरं का काय आहेत या ठिकाणी मग सर्वत्र माहिती मिळायला लागली एक 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 पाहता पाहता सगळ्या सगळ्या गावाला आणि ती कल्पना झाली काय गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती हो सांगती यशोदेला पुत्र झाला यशोदेला हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला हो म्हणती गवळणीला पुत्र झाला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एकी पुढे ताटवाटी सुंटवडे एक धावी एकी पुढे ताटवाटी सुंटवडे गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एकमेकीने एकमेकीला सांगायला सुरुवात केली कोणी सुंटवडे वाटतंय कोणी प्रसाद वाटतंय कोणी पेढे वाटतंय इतका आनंद इतका आनंद इतका आनंद 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 आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला अजय आनंदी आनंद झाला अजय आनंदी आनंद झाला अजय आनंदी आनंद झाला जय हो मग सगती गाणी मग एक 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 पाहायला जायला लागली कुणाला कृष्णाला पाहायला जायची मग कृष्णाला मग कृष्ण म्हटल्यावर तिथे काय आकर्षण आहे त्या ठिकाणी हो ज्याने जे ज्या जी गवळण जी जी गवळण जायची पाहायला जायची जाताना कुणी पेढे घेऊन जायचं कुणी सुंटवडे घेऊन जायचं कुणी कपडे घेऊन जायचे कुणी काय कुणी काय कुणी काय असं प्रत्येकजण वेगवेगळे साहित्य घेऊन जायचं परत परत त्याला जावंशी त्याला भेटायला जावंशी वाटायचं त्याला पाहायला जावंशी वाटायचं का बरं जिने पाहिला ती म्हणायची जिने पाहिला ती म्हणायची की त्या परमात्म्याने आमचं चित्त चोरलंय हरीने हरले माझे हरीने हरले माझे
माझे हरिले चित्त भारवित्त विसरली. पाहिला ना ज्या गवळणीने पाहिला ती लगेच म्हणायची अग बाई कसा आहे तो. एखाद्याने विचारलं कसा आहे का तो, ती म्हणायची सावळा आहे. सावळा देखिला, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा. त्याने आनंदाचा पुण्याला, त्याने आनंदाचा पुण्याला, सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा. आकर्षण करून दिलंय, काय करावं आता. परत त्याला भेटायला जावंसं वाटतं, परत त्याला पाहायला जावंसं वाटतं, काय करायचं. मग एक गवळण होती, तिने बघितलं म्हातारी होती ती, MH 92 ची म्हातारी गवळण होती, MH 92. काय बघा, एक लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्या अवतारामध्ये किती पत्न्या होत्या? 16108. किती होत्या प्रमोद भाऊ? 16108 देवाला. पण त्याच्या माग गमक आहे. राम अवतारामध्ये मातोश्री सीता आई साहेबाच्या गैरहजेरीमध्ये जेवढे जेवढे यज्ञ प्रभू रामचंद्रांनी केले तेवढे तेवढे सपत्निक यज्ञ पूर्णत्वाला जावे याच्यासाठी ब्रह्मवृंदांच्या सांगण्यावरून सीता आई साहेबाची सोन्याची प्रतिकृती मूर्ती बनून त्या ठिकाणी बसवायचे आणि ती पूजा संपन्न करायचे. अशी प्रभू रामचंद्रांनी 16108 यज्ञ केलेले होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये परमात्म्याला 16108 बायका कराव्या लागल्या. एवढा असून सुद्धा, 16108 असून सुद्धा, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, तुका म्हणे नटधारी भोग ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. काय सांगतात, तुका म्हणे नटधारी 16108 पत्न्या असून सुद्धा भोग भोगुनी ब्रह्मचारी कसा राहिला असेल होतो. एक उदाहरण जर सांगायचं झालं तर नारदाला वाटलं याच्यातली एखादी, पण प्रत्येक ठिकाणी नारद गेला प्रत्येक ठिकाणी कृष्ण त्याला दिसायचा. बरोबर एक नाही, कारण तो भगवान परमात्मा आहे, तो एकट्यासाठी नाही. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, किंवा अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्याताची, बाप रखुमा देव रुखुणा बानली कैची, बाप रखुमा देव रुखुणा बानली कैची, अनंत रूपाने परमात्मा तो नटलेला असतो, कारण अनंत अवतार तो भक्तासाठी तो परमात्मा घेतोय. मग तो परमात्मा एकदा का गोकुळात गेला, गोकुळात गेल्यानंतर त्या गवळणी आकर्षण करून घेतलं, करता 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 मग काय झालं महाराज, तो परमात्मा रांगायला सुरुवात केली. रांग तरंगणी चोरित लोणी, रांग तरंगणी चोरित लोणी, दूध बक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी, कृष्णाळवा वरतोणी माते दावा, कृष्णाळवा वरतोणी माते दावा, कृष्णाळवा वरतोणी माते दावा,
भगत रंगनी चोरीत लोणी गवळणी गवळणी त्याला धरायला लागल्या. मग रांगता 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 त्या रांगायच्या अवस्थेमध्ये परमात्म्याने चरित्र केले. कोणत्या अवस्थेमध्ये? अवस्था सांगितली रांगायची. ये तसे चरित्र केले नारा त्या अवस्थेमध्ये केले. मग कोणत्या दशेमध्ये केले? हे जसे चरित्रे केले नारायणे, हे जसे चरित्रे केले नारायणे, हे जसे चरित्र केले नारायणे, हे जसे चरित्र केले नारायणे. रांगता गोदने राखीता आहे, गोदने राखीता आहे, रांगता गोदने सुरुवात केली. स्वतः थोडंफार खायचा पण नुसकान जास्त करायचा. असं करता करता एक दिवस काय झालं माहितीये का? रांगताना खोड्या करायचा म्हणून त्याने काय केलं, इकडे तिकडे जाऊ नये म्हणून यशोदेने काय केलं माहितीये का? त्याच्या पायाला दोरखंड बांधलं आणि ते दोरखंड बांधलं आणि ते ती दोरी आहेत ना आता सध्या पलंगाला बांधल्या जाते, कॉटला बांधल्या जाते, बरोबर आहे का नाही? ती दोरी त्यावेळेस मुसळाला बांधलेली होती, बरं का? मुसळाला बांधते. आता मुसळ काय ओढणार आहे त्याला? अख्खं जग ओढतो तो, मुसळ काय मानणार आहे तो, बरोबर आहे का नाही? मुसळाला बांधल्याबरोबर रांगता 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 ते मुसळ ओढीत 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 परमात्मा रांगत रांगत बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर आणि विमल आणि अर्जुन नावाचे दोन झाडं होते, वृक्ष होते ते, पूर्वीचे गंधर्व शापाने ते या ठिकाणी गोकुळात उत्पन्न आणि वाढलेले होते. म्हणून त्या दोन्ही झाडांच्या मधून परमात्मा गेला. परमात्मा गेल्याबरोबर ते मुसळ जे होतं ना दोरीला बांधलेलं आणि पायाला बांधलेलं त्या दोन्ही झाडांच्या मध्ये अटकलं. पण परमात्म्याने नुसता असा थोडा झटका दिला आणि त्या विमूल अर्जुनाचा उद्धार करून दिला. कारण रांगता हे चरित्र केलं रांगताना. गोधने गोधने चारायचं आपल्याला नंतर बघायचं, पण रांगता रांगताच एवढं चरित्र केलं त्या परमात्म्याने. एवढं चरित्र केलं की एवढं चरित्र केलं की त्या गवळणींचे कापडं सुद्धा पळवायची ताकद रांगतानाच केलेली आहे सगळं त्याने. मग रांगत असताना त्या परमात्म्याने चरित्र करता 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 मग ठरवलं काय करायचं. रांगता 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 एक दिवस ना शॉर्टबट शूटमध्ये चालतो बरं का सर? आता मोजून 15 मिनिटं राहिले, कारण कमिटीचं म्हणणं आहे 12 पुढे जाऊ नको, बरोबर आहे की नाही? आणि गेलंय तर कोणी काय म्हणणार नाही त्याच्याबद्दल वाद नाही. विठ्ठला रांगताना एक दिवस काय झालं? चतुर्थी आली. चतुर्थी काय आलं? चतुर्थी चतुर्थी. आणि चतुर्थीचा उपवास केला कोणी? यशोदे मैयाने. बऱ्याचशा यशोदा मैया चतुर्थीचा उपवास करतात. चतुर्थीचा उपवास केला. मग चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला पूजण्यासाठी मोदक वगैरे सगळं काही आरतीचं ताटबीट यशोदा मैयाने भरून ठेवलं. भरून ठेवल्याबरोबर ठेवलं आणि सहजच काहीतरी समिधा काहीतरी वस्तू राहिली म्हणून यशोदा मैया त्या गणपती बाप्पाच्या समोर ते नैवेद्याचं आरतीचं ताट ठेवून आणि बाहेरच्या दुसऱ्या खोलीमध्ये गेले. पण इतक्यात या बाबाने काय केलं माहिती आहे का? या बाबाने तो समोरच्या बाबाला सांगितलं माझ्या घरचं आणि तू खातो. म्हणून याने ते मोदक पूर्ण फस्त करून टाकले. मग बघतो तर मोदकाचा पत्ता नाही, काय भानगड आहे? मोदकाचा पत्ता नाही, काय भानगड आहे? मग यशोदा म्हणे कृष्णा काना कन्हैया या ताटातला प्रसाद नाही सांगता येणार आई. आई ग तुला सांगू का? भला मोठ्या पोटाचा बाबा आला माझ्यासारखा, बरोबर आहे का नाही? कमी झालं पण आता आता कमी झालं महाराज. भल्या मोठा पोटाचा बाबा आला आणि त्याने सगळा प्रसाद खाऊन टाकला. आई मी काही खाल्ला नाही. यशोदेने परत मोदक बनवायला गेली पण इकडे ज्याच्यासाठी मोदक बनवायचा होता तोच गायब करून टाकला. कोणी? कृष्णा.
नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे रांगता रांगताने चरित्र करीत असता असता मग एक दिवस परमात्मा रांगता 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 बघितलं आलंय तो फस्त करून टाकला यशोदा मैया आली कृष्णा त्यावेळेस हे काहीच बोले ना मग यशोदा मैयाने बघितलं तुझू बोलत का नाही तू बोलत का नाही त्यावेळेस यशोदा मैयाने त्याला तोंड उघडायला लावलं त्यावेळेस बाबा तर यशोदा मैयाला तेच दिसलं काय दिसलं अनंत ब्रह्मांडी उदरी आर्या बालक नंदागरी मग जसे सप्तपाडळ आहेत स्वर्ग आहेत हे सगळं काही त्या परमात्म्याच्या मुखामध्ये दिसलं आणि सगळे देव त्या परमात्म्याच्या मुखामध्ये दिसलेले आहेत आनंद असा असणारा तो भगवान परमात्मा रांगता 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 लहान पोरं रांगता रांगता काय करतात माती खातात का नाही आता मातीचे इंजेक्शन निघाले म्हणून आता काय माती खाती बरोबर आहे का नाही मातीचे इंजेक्शन निघाले पूर्वी इंजेक्शन नव्हते म्हणून मातीला सुद्धा त्या परमात्म्याने वचन दिलेलं होतं एक दिवस तुला मी शांत करणार आहेत मग परमात्म्याने एक दिवस माती शायद खाल्ली आणि माती खाल्लेलं हे बळीराम दादा बळीराम दादाने आईला सांगितलं बघितलंय मातीने तोंड माखलेलं आहे तरी पण मग बळीराम दादा सांगतोय मग आई मारायला धावली ना मग तो परमात्मा त्या आईला रांगता रांगता म्हणतोय आई ग आई नाही खाली ग मी माती आई ग आई आई खाली मी माती आई ग आई नाही खाली ग मी माती आई ग आई खाली मी बळीराम दादा खोट बोलतो 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 माझा पक्षपाती आई गाई नाही खाली ग मी माती जय हो गाई नाही खाली ग मी माती आई गाई नाही खाली ग मी आई गाई नाही खाली ग आई ग नाही ना मी खाली आई ग आई नाही म्या खाली ग माती बळीराम दादा खोट बोलतो खोट बोलतो बळीराम दादा कुभांड घेतो मजवरी आई ग आई नाही म्या खाली माती आई ग आई नाही म्या खादली ग माती देवाने सांगावं आई नाही ना माती खाल्ली असं करत करत असे चरित्र करत करत पण इकडे परमात्मा कले कलेने वाढू लागला पण तिकडे कंसाला सळकाप सुटलेला होता माझा वैरी मला मारणारा गोकुळात नांदतोय त्याला मारण्यासाठी कोण विडा उचलतोय तर पहिला विडा उचलला तो श्रीनेच उचलला तिचं नाव काय मंथरा बरोबर ना भगवान परमात्म्याला बाल्यावस्थेत मारण्यासाठी कंसाकडून पहिला विडा उचलला त्या स्त्रीचं नाव काय पूतना कोण होती ती राक्षसी होती तिनं विडा का उचलला सांगायला वेळच नाही तरी पण शॉर्टकट मध्ये सांगतो ज्या वेळेस बळीराजाकडे भगवान परमात्म्याने तीन पावलं भूमी मागितली किती पावलं तीन पावलं भूमी मागितली बळीराजाने दिली बळीराजा देऊ नये म्हणून बळीराजाचा गुरु आड आला आड आला म्हणून फोडियाला डोळा बळीने शुक आंधळा केला बळीराजाच्या पाय डोक्यावर पाय दिला पातळात घातला आणि बळीराजाचा द्वारपाल होऊन अशा उपजली अनंताशी मी जेव्हा म्हणतो आली तयाशी बळीच्या द्वारी द्वारपाली करण्याची त्याला वेळ आली त्या वेळेस त्या बळीची असणारी ती बहीण आली काही ठिकाणी मुलगी आलेली आहे असणारी ती त्यावेळेस तिने अपेक्षा केली होती की असा बटुका अवतारातला हा भगवान परमात्मा एक दिवस याने माझं स्तनपान करावं म्हणून ती राक्षस रूपात इकडे आली आणि तिने कंसाच्याकडून तो विडा उचलला आणि इकडे ते गोकुळात आली गोकुळात आल्यानंतर तिने सुंदर असं साजेस्वरूप धारण केलं आणि
नंद बाबाच्या त्या महाद्वारातून मधी गेली आणि विचारू लागली, कुठे लल्ला, कुठे कृष्ण, कुठे लल्ला, कुठे कृष्ण. तिच्या गोदर सुद्धा भगवान बोलण्यात आले होते, तो कथा भाग आपल्याला सांगायचा नाही. पण ती आली, आल्यानंतर कोण आहेत तुम्ही, मला ओळखलं नाही, तू मला ओळखत नाही, मी अरे कृष्णाची मावशी. असंच राहते काही काही माणसं ओळखलं नाही का, लग्नात जर गेले ना कोणाकडले असतील नवरदेवाकडले, कोणाकडले नवरदेवाकडले जर पाहिजे असेल नवरीकडले, बरोबर आहे की नाही, आपल्याला काय माहिती. मग कोण आहेस तू, मी मावशी आहेत ना कृष्णाची, ते पलीकडच्या गावात, पलीकडच्या गावात त्यावेळेस नाही का, त्यावेळेस त्या तुमचा आमचा संबंध त्यावेळेस तुटून गेला होता, असं झालं होतं, आम्ही तिकडे गेलो कामानिमित्त सर्व्हिस निमित्त, मग ती मावशी आहेत. बरं, मावशी तर मावशी, मग मी त्याला पाहायला आले, मला पाहायचं आहे, दाखवा दाखवा म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं तू आता झोपलेला आहे, आता तो झोपलेला आहेत. तर तू झोपेला असेल का, तो झोपलेला नव्हताच, तिकडे लगेच गागायला लागला. ही पळतच गेली, सौंदर्यवती तिने रूप धारण केलं होतं, पळत गेली आणि त्या परमात्म्याला उचललं आणि अलगत पदराच्या आडून आणि त्या परमात्म्याला स्तनाला लावलं. परमात्म्यालाही तिचा सगळं काही मतितार्थ पूर्ण करायचा होता, तिला तसा वचनच दिलेलं होतं ना, म्हणून स्तनाला दूधपान तर केलंच केलं परमात्म्याने, पण त्या पुतणीचा सुद्धा प्राण ओढून घेतले त्या परमात्म्याने. आणि धाडकन दशी अशी ती राक्षसी नाचणारी पुतना बोहनीच्या पहारीत परमात्म्याने हाणून दिली. हे रांगताना केलेलं चरित्र आहे. करता 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 काग बगरिठा मारिले दैत्य खानी. बरं, कागा सूर मारला, बका सूर मारला त्या भगवान परमात्म्याने. करता 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 हे चरित्र रांगताना केले. आता चरित्र आपल्याला वाढल्यानंतर सुरुवात करायची आहे. तर ते चरित्र परमात्म्याने, मग काय झालं, त्याने मित्र गोळा केले, परमात्म्याने मित्र गोळा केले. बघा, कोणी वाकड्या होतं, बोबड्या होतं, पेंद्या होतं, सुदाम्या होतं, कुणाच्या घरी खायची लकलक होती, कुणी बारीक काटकुळे होते, कुणी माझ्यासारखी होते, बरोबर आहे का नाही, काहीच्या घरी काही खायला मिळत नव्हतं. असं करता करता सगळ्यांची एक टीम तयार केली आणि टीम तयार केल्यावर सांगितलं, अरे तुझ्या घरी दूध नाही का, कृष्णा आहे रे दूध, भरपूर आहेत, पण काय सांगू तुला, दूध आमच्याकडे भरपूर आहेत, लागल तेवढं आहेत, पाहिजे तेवढं आहेत, पण फक्त घरीच्या अपुरतं ठेवतं आखं, आणि कमी पडलं तर त्याच्या. सगळ्यांनी विचार केला, जे मथुरेला विकायला जो माल जातोय ना, तो बंद करा, तो माल बंद करायचा. मग काय करायचं, तो माल आपणच खायचा, तो माल आपणच खायचा. मग त्या माल घेऊन जाणार त्या गवळणीला अडवायला सुरुवात केली परमात्म्याने. नुसता अडवतच नव्हता, हातात आयुध असायचे, शस्त्र असायचे, त्यानं त्यांच्या घागरी सुद्धा फोडून टाकायचा परमात्मा, घागरी सुद्धा फोडून टाकायचा, त्यांचं चित्त चोरायचा. आणि ज्या ज्या गवळणी त्या मथुरेत विक्रीसाठी जायच्यात ना, त्या गवळणींचं चित्त चोरल्यामुळे काय व्हायचं माहितीये का, त्या गवळणी भान हरपून जायच्या, दियभान हरपून जायच्या. जो माल विक्रीसाठी घेऊन गेलेल्या होत्या त्या मालाचं नाव न घेता दामो मथुरी जागे. दही दूध घ्या, दही घ्या, लोणी घ्या म्हणण्यापेक्षा गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या. कारण त्या परमात्म्याला आत्मीयतेने जर पाहिलं तर देहभान आपलं सुद्धा अर्पून जात आहे बाबा. विठ्ठल कौळणींच्या घरी खोड्या करायला सुरुवात केली, दया दुधाचे माठ फोडायचे, कुणाचं काय नासधूस करायची, परमात्मा स्वतःच्या घरी सुद्धा खोड्या करायच्या. मग गवळणी एकत्र आल्या, आता हा खोड्या काही बंद करत नाही. मग गवळण गवळणी मागून गवळणी येऊ लागली, यशोद्याला सांगायची, यशोदे यशोदे गे बाळ तुझा काना, यशोदे गे बाळ तुझा काना.
बाळ तुझा काना कोठवरी सोसू धिंगाना. आता आमच्या जेने सोसवाना काय करावं, त्याच्यातली ती एक शहाणी होती सुनील महाराज आबा बरं का, शहाणी होती ती म्हणे बरा तुमच्याच घरी येतो मा घरी, त्याची ताकद होणार नाही त्याने येऊन पावा मा घरी, त्याची ताप नाही माझ्या घरी यायची, तो काय येतोय माझ्या घरी, माझ्या घरी त्याने चोरी करून पाहावी. आणि ऐकत होतं कोण, परमात्मा कृष्ण ऐकत होता. मग परमात्म्याने सांगितलं पोराहो एक काम करा, हिचा नंबर घ्या तर बघू तुम्ही काय, हिचा नंबर घ्या, रूम नंबर बघा, कोणत्या आळीत राहती, कोणत्या गल्लीत राहती, हिच्या घराचा पत्ता तुम्ही शोधा. पोरांनी सगळं घेतलं आणि दुसऱ्या दिवशी परमात्म्याने सगळ्यांना घेऊन गेला. मग हिच्या घरात घुसायचं कसं, म्हातारी गवळण होती ना ती, ही म्हणायची जी याची ताकद नाही बा, मग हिच्या घरात शिरायचं कसं. परमात्म्याने ठरवलं तो काय नंदलाल आहे, तो परमात्मा आहे, तो काय करू शकणार, काय नोये केले एका चिंतिता विठले, त्या परमात्म्याने काय नाही केलं, तो काही करू शकतो. मग काय केलं माहितीये का परमात्म्याने, तिथे गेला मग मैत्रिणी मैत्रिणी त्या गवळणी बसलेल्या होत्या, बसलेल्या होत्या, त्यांची चर्चा चालू होती. आज कोणाच्या तरी घरी जाई नसतो, माझ्याकडे तर येऊ शकणार नाही, असं महिला मंडळ तिथं बातचीत चालू होती. त्यांची चर्चा करता 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 हे गेलं आणि पायात पैंजण बांधून गेलं बरं का बाबासारखं, पैंजण बांधून गेलं गेलं. आता सगून सावळं रूप काय, चतुराचं शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ म्हणी धन्य तुझे विठोबा. तो परमात्मा तो श्रीकृष्ण गेला पायात गुंगर बांधून गेला, म्हणजे काय पैंजण बांधून गेला. पैंजण बांधून गेल्यावर त्या गवळणीला आता सरकवायचं कसं, आपले गोपाळमध्ये घालायचे कसे, त्या दाराच्या तोंडी बसून होत्या ना. मग ज्याप्रमाणे मोहिनी रूप धारण करून बाजूला घेऊन गेले परमात्मा आणि डोक्यावर हात ठेवला, त्याचप्रमाणे मोहिनी रूप आणि पायात पैंजण बांधून हा परमात्मा तिथे गेला. गेल्याबरोबर त्या गवळीने बघितलं, आला ग आला, पण चोरी करता नाही आला तो, तो कशाला आला बघ ना, आपली करमणूक करायला आला. मग त्यालाही तीच लागत होती, त्यांची करमणूकच करायची होती, पण डाव साध्य करून घ्यायचा. मग परमात्म्याने आणि नृत्य करायला सुरुवात केले बाबा, पण ते नृत्य करत असताना त्या परमात्म्याच्या पायातले ते पैंजण वाजायचे महाराज, कसे वाजायचे, छम 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 कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजे पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजे पैंजण. नृत्य करत 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 त्या गवळणीच्या समोर गेला, त्या पाहायच्या पाहता पाहता त्या सुद्धा नृत्य करायला लागल्या. मग हा एक ठिकाणी नाही थांबला, तो असा बाजूला जायचा, कोण परमात्मा, दारापासून त्या आख्या बाजूला केल्या नृत्य करता 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 करता. आणि इकडून इशारा केला, काय केलं इशारा, आता तुम्ही मधी घुसा. मधी गोपाळ घुसले ते का गपचूप राहतील का मधी घुसल्यावर, बरोबर आहे की नाही, गपचूप बसले नाही. यांना इकडं नादात ठेवलं परमात्म्याने या गवळणींना, तिकडे सगळ्या गोपाळांनी दही दूध ताक लोणी आसल नसल ते जेवढं खायचं तेवढं खालं, पण काय केलं, खाणं झाल्यानंतर ते मातण्या आहेत त्या घागरी आहेत ते मडके आहेत ना ते पालथे घालून ठेवले. आणि परत ते गोपाळांना इशारा केला, गोपाळ बाहेर निघाले. परत नृत्य करत करत त्या गवळणी चिडली तिडं आणून ठेवल्या. परमात्मा गोपाळ निघून गेले. निघून गेल्यावर ही गवळण घरामध्ये गेली आणि पहा तिथं पाहती गवळणी तवती पालती दुधानी, पालती दुधानी तवती पालती दुधानी, पाहती गवळणी म्हणती पालती दुधानी, म्हणती नंदाची पुरी आजी चोरी केली करे, आज खरी चोरी
त्याने केली बरं का. मग कुणाचं खोड्या करता 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 कुणाची दाढी वेणीची गाठ मारायची, कारण देवाने जर गाठ मारलेली असती कोणाच्या बापाच्याने सुटत नाही. पण गाठी जर सोडायच्या सोडियल्या गाठी दर्शने कृष्ण भेटी, देती नारी अक्षयवाणी, देभाव देती दानी, देभाव दान दिला पाहिजे तेव्हा गाठ सुटते. नाही तर आपल्या आतमध्ये किती गाठी आहे ते ज्याने त्याने ठरवा. सांगितल्यास त्या गाठी, पण आता वेळ झाली बरोबर आहे की नाही. गाठी सांगितलं इतक्या गाठी आहेत आपल्यामध्ये, त्या गाठी जर सोडायच्या असल्या तर देह भान अर्पून त्या परमात्म्याला समर्पक भावाने शरण गेलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. गवळणीच्या गाराने येऊ लागले यशोदेकडे. गवळणी गाराने करायच्या, याने असं केलं, याने तसं केलं, माठ फोडले, माझ्या पलंगावर मुंगूस सोडलं, गाई वासरे सोडून दिली, दाढीची विणीची गाठ मारली, सगळ्या गवळणी सगळे गाराने त्याला सांगायला लागले. मग ती यशोदा म्हणायची, अगं तुम्ही तुम्ही का सोपी आहे का, माझं बाळ सगुण गुणाचं बाळ तान, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने ग, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने ग, बाळ दिसते गोजिरवाने. काय सांग बाळ घेता गे गोकुळ जाणारी, बालट कधाळ घेता गे गोकुळ जाणारी, काय सांग तागाराने ग गोकुळ जाणारी, काय सांग तागाराने ग गोकुळ जाणारी. माझं बाळ पाच वर्षाचं लहान आहे, पाच वर्षाचं माझे बाळ अंगणी असं अंगणात खेळणार आहे माझ्या बाळावर. तुम्ही काळ घेता गाळ घेऊ नका. ते बाळ माझं कसं आहे, सगुण गुणाचं आहे, त्याच्यावर आळ तुम्ही घेऊ नका. असो चला आळ घेत घेत गवळणीने असं करता करता सगळं काही बांधुरेचा बाजार बंद केला. करता करता सगळ्या खोड्या झाल्या बरोबर, सगळ्या खोड्या यशोदेने पचवल्या, ध्यानात घेतल्या, शिक्षाही केली, तरी पण तो खोड्या करायचं राहीनात. मग त्या यशोदेने ठरवलं, बाबा आता तू काही काही तर म्हणायच्या, या गावात राहू का जाऊ. खोड्या नको करू माझे बाबा, 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 माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, नको करू खोड्या नको करू, खोड्या नको करू माझे बाबा, 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 खोड्या नको करू माझे बाबा. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे गोकुळी राहावे का जावे, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी गोकुळी राहावे का जावे. खोड्या करायला लागल्यावर गवळणी म्हणायला लागली, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. हे सगळं ऐकल्यावर मग यशोदा मैया म्हणते, खोड्या नको करू बाबा, तू आता खोड्या करू नको. आता एक काम कर, तुझ्या खोड्या बंद करायला ना, तुला आता घरी काही थांबू नको, तू घरी थांबूच नको आता. मग आता तुला शाळेत घालावं लागेल. मग त्यावेळेची शाळा कोणती, उद्या जाई राणा सवे घेऊन आता तू शाळेत रानात जा, सवे घेऊन ये गोधना, तू गाया चारायला जा आता. मग कृष्णाने सांगितलं, बरं गाया चारायला नाही काय हरकत नाही, मग गाया चारायला. मग नवलक्ष गाई परमात्म्याच्या त्यावेळेस होत्या. मग सगळ्या मित्रांना सांगितलं, अरे माझ्या आईने सांगितलं आता गाई चारायला जायचं आहेत, मला थांबता येणार नाही, तुम्हाला यावं लागेल. मग तुम्ही एक काम करा, काय करा तुम्ही, गाया घेऊन सारे गोपाळनात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनात या, 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 अरे गाया घे
तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सांगितल्याबरोबर सगळे तयारीनिशी आले बरं का, सगळे तयारीनिशी आले. मग जाता जाता रानात जायला लागले गाया चारायची. मग गाय चारत जात असताना हातामध्ये खाटी खांद्यावर गाय चारायला रानात गेला ग माझ्या गोपाळ घोंगडीवाला. गाय चारायला रानात गेला ग माझ्या गोपाळ घोंगडीवाला. गाय चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाय चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गुर चारायला रानात गेला ग माझ्या गोपाळ घोंगडीवाला. गाय चारायला रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाय चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाय चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गोपाळ घोंगडीवाला माझा गोपाळ कांबडीवाला. गोपाळ वाला माझा गोपाळ कांबडीवाला. गोपाळ घोंगडीवाला माझा गोपाळ कांबडीवाला. गोपाळ घोंगडीवाला माझा गोपाळ कांबळीवाला. गाय चारायला गुर चारायला रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाय चारायला रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाय चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाय चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. भगवान परमात्मा गाय चारण्यासाठी आणि वनात जाऊ लागले. जाता जाता एक दिवस आगासूर मध्ये आलेला होता. त्या आगासुराने आ वासून बसलेला होता. आजगर आजगर मोठ आगासूर कंसाने पाठवलेला तो आगासूर होता. आ वासून बसलेला होता. गाई त्याच्यात गेल्या. गोपाळही त्याच्यात जाऊ लागले. मग सहजच मनात विचार आला आजपर्यंत एवढा रस्ता खराब होता. पायाला खडे टोचायचे. खास खळगे होते. खोबळे पडलेले होते. खड्डे पडलेले होते. आणि अचानक हा रस्ता रात्रीतून डांबरी झाला कसा. परमात्मा म्हणे अचानक रात्रीतून डांबरीकरण याचं झालं कसं बुवा. मग बघतो तर काय तो आगासूर आवासून बसलेला होता. सगळे गोपाळ मध्ये गेले. मग त्या आगासुराने तोंड मिटवायचं. तेवढ्यात भगवान परमात्म्याने मोठा भला असा रूप धारण केलं आणि त्या आगासुराचा वध केला. रांगता झालं. आता गोधने रागताना चालू आहे. करता 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 आगासुराचा वध केला. आणि मग असं परमात्म्याने मग एकत्र बसायचा परमात्मा असा असणारा परमात्मा गोड अशा. मग एक दिवस काय झालं माहिती का महाराज. अनेक प्रकारचे खेळ खेळत 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 मग एक दिवस चेंडूपळी खेळायला सुरुवात केली. इटू दांडू हा मामा उंबरी हा बघ दुबक तुबक बेरा तिगुण खेळ मांडू. हा बघ दुबक तिबक बोरा तिगुण खेळ मांडू. हा बघ दुबक तिबक बोरा तिगुण खेळ मांडू. हा खेळ विठ्ठी दांडू पोरा खेळ विठ्ठी दांडू. खेळ विठ्ठी दांडू पोरा खेळ विठ्ठी दांडू. हा खेळ विठ्ठी दांडू पोरा खेळ विठ्ठी दांडू. खेळ विठ्ठी दांडू पोरा खेळ विठ्ठी दांडू. हा बघ दुबक तिबक हा बघ दुबक तुग पोरा तिगुण खेळ मांडू. हा बघ दुबक तिबक पोरा तिगुण खेळ मांडू. हा बघ दुबक तिबक पोरा तिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुणी खेळ माडू. इटे दांडो महाराज सगळं आत्याच कीर्तनात जर सांगितलं तर पुढच्या वर्षी काय सांगायचं. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. मग काहीतरी शॉर्टकट मारलाच पाहिजे ना. आपण भरपूर शॉर्टकट मारलेला आहे ना. बाबळ भट सोडून दिला सगळं काही. बरोबर आहे. तो गाडा परमात्म्याने झोळी बांधली होती ते सोडून दिलं. एवढं सांगितल्यावर मग पुढच्या वर्षी काय सांगायचं असं आहे ना. पुढच्या वर्षी ते सांगितलं की त्याच्या पुढच्या वर्षी परत हे सांगायचं. कारण परमात्म्याच्या चरित्राशिवाय काल्याच्या कीर्तनात दुसरं काही सांगताच येत नाही. पण ते प्रत्येकाला आवडतं. तेच 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 का आवडतं. कारण तो परमात्माच आवडीचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढंच काय गवळीयाची ताक पेरे और ते गवळ्याचे पोर गवळी गवळी त्या मित्र त्याचे असे होते. असे शेंबडे मेंबडे घाणेरडे कसे कोणाचे दात पुढे काय असं एवढं तरी पण त्यांनी ते पोरांचा इतका भाव परमात्म्यावर होता की परमात्म्याला दिल्याशिवाय स्वतः प्राशन करायचं नाही. एक गवळ्याचं पोरग होतं बरं का. त्याने झोपातून आईने उठवलं. अरे उठ उठतो का नाही. उठ बळजबरी उठवलं आणि त्याला आईने बळजबरी ताक प्यायला दिलं. काय ताक प्यायला दिलं. ते पोरग काही व्यवस्थित नव्हतं.
आंघोळ सुद्धा करेल नव्हती, मग तोंडही धुतलेलं नव्हतं, झोपातून उठलं त्याच्या गंगा जमुना सळासळा वाहत होत्या. एवढं होत, ताक तोंडात धरलं आणि त्याला झेन आलं, कृष्णाला आपण अर्पण केलेलं. मग तसंच पळत सुटलं महाराज, ते तसंच पळत सुटलं. आता तोंडात ताकाचा गुळ नाही मोठा, पळत सुटलं परमात्म्याकडे गेलं. मग परमात्म्याने विचारलं काय, मग तू ते फक्त असं म्हणायचं असं काय, परमात्म्याने लक्षात गेलं याचं म्हणणं काय आहे ते, बरोबर नाही, ते सगळं मिक्सचर झालेलं. बोय येते का नाही, येते ना, सगळं मिक्सचर झालं म्हटलं, एवढं घाणेरड असलेलं. मग परमात्म्याने काय म्हटल्यावर, मी तुला अजून दिलं नाही पण आईने माझ्या तोंडात ओतलं इथ आहे. मग परमात्म्याने लगेच तोंड वाचलं आणि ते घटाघटा गिळलं हो, एवढं नवल त्या परमात्म्याचं आहे. असा असणारा तो परमात्मा ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत असे. गोधने राखताना एक दिवस खेळत होते काय, तीन लाकड आणि 11 हे परमात्म्याचा खेळ आहे क्रिकेट. हो, विटी दांडू झालं, हमामा झालं, हुमरी झालं, मग चेंडू फळी करायला सुरुवात केली. करता करता चेंडू फळी खेळता खेळता गाईला वळती द्यायची, चेंडू फळी खेळायची, आणि याने असा चेंडू मारला, असा चेंडू मारला की तो चेंडू यमुनेत पडला, यमुनेच्या डोहात. त्या डोहामध्ये कोण होता, कालिया, कालिया होता, कालिया त्या डोहामध्ये, कालिया तो त्रास देत होता त्या ठिकाणच्या लोकांना, म्हणून त्या कालियाला संपवण्यासाठी चेंडू तिकडे मारला. चेंडू मारल्याबरोबर चेंडू काढण्यासाठी परमात्म्याने यमुनेच्या डोहात उडी मारली. इकडे पोरं पळत आले, यशोदे तुझा ग काना यमुनेच्या डोई बुडाला, डोई बुडाला, डोई बुडाला, तुझा काना डोई बुडाला, यशोदे ग तुझा काना ग काना यमुनेच्या डोई बुडाला. यशोदा सगळे काही धावत आले, परमात्मा दिसेना, काय करावं. इकडे परमात्मा खाली गेला, शेषाच्या त्या ठिकाणापर्यंत गेल्या, शेषाच्या पत्न्या होत्या, त्यांनी सांगितलं देवा कशाला येता, त्यांना शांत केलं परमात्म्याने. परमात्मा गेला, शेषाला जाग केलं, आणि शेषा जाग केल्यावर तो दंश करायला धावायचा, पण त्या शेषाच्या माथ्यावर उभं राहून नृत्य करत 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 शेप धरुणी वरती आला. त्या कालिया सुद्धा परमात्म्याने संपवला. असं करता करता माघारी यायचा, दररोजच्या सुदेऱ्या वेगळ्या असायच्या. मग काय झालं, एक दिवस सगळ्यांनी ठरवलं, पोरांनो तुम्ही सगळं काही घेऊन या. मग परमात्म्या आता आम्हाला वेळ निघत नाही, आता 12 वाजून गेले जवळजवळ, किती वाजून गेले, 12:15 वाजले का, 12 वाजून गेले, 12:15 झाले. आता कवर कृष्णा खांदी बार पोटी भूक, काय खेळायचे, काय खेळायचे सुख. मग आता आटप, खांदी बार पोटी भूक, काय खेळायचे सुख. मग कृष्णाने सांगितलं एक काम करा, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करा. झाली आता वेळ म्हणती आम्हा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आम्हा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आम्हा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आम्हा शिदोऱ्या. शिदोऱ्या एकत्र केल्या, झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या, शिदोऱ्या एकत्र केल्या. ये सोंग सारील या रुपी आनंद पुढे बौद्ध करणे आहे, बरोबर की नाही. माझी वाणी तुझे वर्णी गुण ना माझी प्रेम काही कळा. असं शिदोऱ्या एकत्र केल्या, एकत्र केल्या, कुणाचं काय, कुणाचं काय, कुण काय, माझी आहे तैशी पाय नाही तरी, माझी असल तसं पा आना, नाहीतर घरा जाय. त्या ठिकाणी तुकोबाराय होते, तुकोबाराय म्हणजे कृष्णा कन्हैया येडा तुझ्यासारखी कशी आणणार, हा माझ्या घरी कुणीच नाही आहेत. तुका म्हणे हरी घरी कोणी नाहीये, घरी नका करू दुरी, माझ पाया वेगळी, पाया वेगळं मला करू नका, माझं घरी कोणीच नाही, जसं आहे तसं घ्यावं लागेल बाबा तुला एकत्र करून. मग असं करता करता त्या परमात्म्याने अनेक प्रकारचे सोंग घेतले, नाना प्रकारच्या लीला केल्या. करता 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 मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या परमात्म्याने हे कशासाठी केलं असेल ना, फक्त त्या परमात्म्याने हे धर्माच्या संस्थापनेसाठी केलं आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने आ केला नारायण.
माझी वाणी तुझे भरणे गुण नाम माझी वाणी तुझे भरणे गुण नाम केला नारायण नारायण अवतार केला नारायण अवतार माझी वाणी तुझे भरणे गुण नाम माझी वाणी तुझे भरणे गुण नाम ऐसे देजी प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखी दशे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे आनंदे त्या रूपात भगवान परमात्म्याने वेगवेगळ्या प्रकारचे सोंग घेतले कित्येक दैत्य दुष्टांचा नाश केला देहुडा चरणी वाजवित धेनु गोपीकार म्हणून स्वामी माझा बरोबर नाही गवळणीनं सुद्धा चुकवायचा काय मोकरी रे वनी सावधाने कनाई आरे जगजेठी देई भेटी एक वेळा असं सोंग करत 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 तो परमात्मा आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केले नारायणी अवतार त्या भगवान परमात्म्याने अनंत अवतार त्या ठिकाणी नारायणाने घेतले ते फक्त आणि फक्त धर्माच्या रक्षणासाठी धर्म रक्षिता रक्षित यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् दुष्टांचा नायनाट करण्यासाठी भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची सवारी कारण घेऊनी चक्रगदा हाची दंदा करीतसे भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी सुदर्शन सदैव त्याच्या दुर्जनासाठी असायचं भक्तासाठी ते शांत असायचं असणारा तो भगवान परमात्म्याने अवतार घेतला हेच जगद्गुरु तुकोबाराने या अभंगात सांगायचं आहे विठोबा रखुमाई हे दसे चरित्र केला गोधनी राखीत गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपी आनंदे पुढे बहुत करणी आहे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा यथामती यथावकाश या ठिकाणी आपण
फक्त आणि फक्त पहिल्याच चरणाचा सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न सुटला नाही, पहिलंच चरण. हा पुढचं अजून काही पुढेही बहुत करणी आहे, बरोबर आहे. पुढेही बहुत करणी आहे, करणी आहे. म्हणून या ठिकाणी थांबतो. उशीर बराचसा झालेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गुणीजन वादक, गायक वादक, सर्व हार्मोनियम वादक असतील, साऊंड सिस्टीमवाले असतील, या ठिकाणी संत मेळा यूट्यूब चॅनल, त्यांचंही हार्दिक निर्देश करतो. तुम्ही आलात, तुमचंही हार्दिक निर्देश करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, शिंकेलाविले दुरी होतो तिघाचे नेवरी, तुम्ही भारे मंगळे मुख पसरुनी पडे, वाहती त्या धारा घ्या रे दोही चा कोपरा, तुका म्हणे हाती टोका आणि गवणे निधी एका, भारे रोही कडे गडेला कंठी धरला कृष्णा मैया भाजणे प्रकाश काला, वाटो एकमेका वैष्णाने का संभ्रमा, बोल्या ब्रह्माजिका उत्तम लोकाला काला, वाटो एकमेका वैष्णवने का संभ्रम, तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळी विरगाडे काला, वाटो एकमेका वैष्णवने का संभ्रम, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, आ बोली रे रे कोरे वेडे वाकुडी उत्तरे करा क्षमा परम महाराज तुम्ही, हा नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा परम महाराज तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा परम महाराज तुम्ही, ज्ञानदेव तुकारा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा कैवली सर्वसंत लोकल्याण जगे अवतार पांडुरंग ठेवले जाणे आरती ज्ञान राजा, हा प्रगट गुय बोले विश्वा ब्रह्मचे राम जनार्दन, आई टकच फेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मनोमेदला माझा आरती ज्ञान राजा, आरती बारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय सागरात पाले आरती बारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक नेमले आरती बारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती बारामा भोजन भावे वाळे नमणे नमा चल रखमय ठोबा रखमय हीच वावी माझी आस पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ चंद्र भागे स्नान पंढरीचा वार करी विठ्ठल रखमय ठोबा रखमय अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा नौकवणी काळी अहंकाराचा वारण लागू राजसा नामा म्हणे तया सावे कल्याण मागणे प्रती आहे या संतास तुका म्हणिया
ज्ञाता उदार तू हो देवी संतांचे या संतास निरवी हेची मज देवी ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा तुकारम तुकारम तुकारम